गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजले आहेत 7:15. आमची घड्याळ थोडीशी पुढे आहे आणि आज ना थोडी गडबड आहे. बघा, आज खैरनार सर जात आहेत गावाला. तर गावाला म्हणण्यापेक्षा ना खैरनार सर पुणतांब्याला जात आहे. आमचे आप्पा आहेत ना पुणतांब्याला, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ना तिकडे. त्यांना आणायला त्यांचे 10 दिवस झाले तिथले. तर त्यांच्यासाठी आता स्वयंपाक चालला आहे. म्हणजे आज मला खूप दिवसांनी माझ्या जुन्या दिवसांची आठवण झाली. सकाळी सकाळी मी असाच डबा वगैरे करायची. आणि म्हणजे सकाळी सकाळी डबा घेऊन ते हर्सूलला द्यायचे, किंवा मग नंतर तर करोना पिरियडमध्ये मागच्या जारी म्हणजे आमच्या घराच्या मागे जाऊन मला डबा द्यावा लागायचा. कारण रोज येता यायचं नाही त्यांना, तिकडेच राहावं लागायचं. तर एक डॉक्टर होते, ते जायचे रोज ना, तर त्यांच्याजवळ मी डबा द्यायची. म्हणजे खाजगी हॉस्पिटल होतं दुसरे त्या डॉक्टरांचं, आणि ते इथे यांच्या सरकारी हॉस्पिटलला ना गाडी लावायचे. तर मग तिथे ते डबा घेऊन जायचे खैरनार सरांचा. तर खूप दिवसातून मला आज ती आठवण झाली. तर मी आता कणिक मळलेली आहे आणि गव्हाच्या शेंगा करणार आहे त्यांना द्यायला. कारण तिकडे ना रस्त्याचं कसं असतं, हॉटेल वगैरे आणि खैरनार सर एवढं काही हॉटेलचं जास्त खात नाही असं असल्यामुळे ना आम्हाला ते करून द्यावंच लागतं. आणि मिळतं नाही मिळतं रस्त्यात हॉटेलचं वगैरे, म्हणून मग ना आता ह्या गव्हाच्या शेंगा पण निवडून घेतलेल्या आहेत मी. आणि गव्हाच्या शेंगा आणि पोळी करते. आणि जर म्हटले तर एखादी भाजी करेल. अजून बाहेर गावी गेले का त्यांना असं चांगलं आवडतं, पिठलं जास्त आवडतं त्यांना. पण म्हटलं नको आहो ह्या दिवसाचं ना, दुपारच्या वेळेस तुम्हाला किती वेळ मिळतो नाही मिळतो, किती वाजता खाता खराब झालं तर, म्हणून म्हटलं मग गव्हाच्या शेंगा. म्हणजे पाणी वगैरे काही न टाकता अगदी सुक्या गव्हाच्या शेंगा करते. आणि पोळ्यांची कणिक म्हणून झालेली आहे. आता सुरुवातीला मी करते भाजी टाकून देते. म्हणजे भाजी टाकली ना भाजी गार होईस, आता खूप अशी गर्मी आहे ना. आणि बघा आता वातावरणही खूपच वेगळं झालं आहे. सकाळी वाजते थंडी, दुपारी पडतं खर अगदी कडक असं ऊन, आणि संध्याकाळी मात्र पाऊस. तर त्यामुळे ना म्हटलं दुपारचं असं वेगळं असं काही देऊ न देता सुक्या गवारच्या शेंगा मी आता करत आहे. तर आता शेंगांच्या भाजींना फोडणी देऊन होत आहे. जिरं, मोहरी, लसूण आणि त्याच्यामध्ये त्या थोड्याशा वाफवून घेतल्या का, नंतर मग चटणी टाकणार आहे. कारण सुक्या करायच्या आहेत ना, जर चटणी आधी टाकली ना तर ठसकाई जास्त होईल आणि चटणी जळून जाईल. तर ना आता आपल्या ह्या चॅनलवर आपली चटणी तयार झालेली आहे. म्हणजे आपले व्हिडिओ लवकरच भेटीला येतील. खूप सुंदर चटणी तयार झालेली आहे, कलरवाज अगदी चटणी आहे. जशी फोडणी दिली, तेल, लसूण, जिरं, मोहरी आणि चटणी घातली, मीठ, हळद आणि परतवून शेंगा वाफवून घेणार आहे. गव्हाच्या शेंगा खैरनार सरांना खूप आवडतात. आता याला झाकून मस्त मंद आजेवर याला वाफवणार आहे. लगेचच कसं ओट्यावरच्या ज्या आपल्या वस्तू असतात ना, आता मी भाजी काढली निवडल्या तर त्या ज्या ट्रेमध्ये होत्या तो ट्रे ठेवून दिला. आणि आता आपली कणिक पण छान मुरून झालेली आहे. आणि पोळ्या लाटायला घेते, तवा गॅसवर ठेवलेला आहे. मला बघा ह्या लाटण्याविषयी तुम्हाला सांगायचं होतं, खूप दिवस झाले सांगू. तर ह्या लाटण्याने मला कधीच पोळी लाटता येत नाही. माझ्या मुली विसरून आणि असे ह्याच लाटण्याने ते पोळी लाटतात. पण हे लाटणं जे आहे ना, मला माझ्या आईने मला लग्नात दिलेलं लाटणं आहे. जवळजवळ 36 वर्ष झाली या लाटण्याला, पण मला ह्याच लाटण्याने पोळी लाटता येते. मला खूप असं म्हणजे अशा जुन्या आठवणी ना जपून ठेवायच्या वाटतात. काही गोष्टी ज्या असतात ना त्या अशा म्हणजे लगेच आठवण, आता आई लगेच माझ्या डोळ्यासमोर आली, वडील आले, अशा किरकोळ गोष्ट आहे. ही काही मी घेऊ शकत नाही असं नाही, पण हिच्या त्याच्या भावना होत्या ना आईने दिलेल्या त्या वेगळ्या असतात. आणि आपल्या खानदेशात आहे ना, तुम्ही बघतात, मी म्हणत नाही की मुलीला सगळं द्यावं, पण संसार दिला जातो ना, तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. पूर्वी होतं खूप, आता एवढं काही नाही आहे. आणि आता किरकोळ झाल्या त्या गोष्टी, तर ते कोणी म्हणजे देत पण नाही आणि घेत पण नाही, आणि ते चांगली गोष्ट आहे. कसं आहे ना, अगदी सुटसुटीत पद्धतीने मग लग्न होतं. हे काय होतं माहितीये का, सगळं जमा करा तर आई वडिलांनाही टेन्शन असतं, काही एखादी वस्तू राहू तर नाही गेली ना संसारातली असं तसं. पण आता तसं काही नाही राहिलेलं. मला खूप आवडते आताची ही पद्धत, खूप आवडते. पण ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर मन रमत असेल आपलं, ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे शेवटी हा, तर माझं मन याच्यात रमत, तर मला आवडलं ते.
म्हणजे आवडतं आणि मी तेच वापरते. मला त्याच्याशिवाय पोळीला एकटाच येत नाही. आता इथे पोळी माझी आटून झालेली आहे, तवाही आपला छान तापून झालेला आहे. इकडे बघा आपली भाजी मस्त तयार झाली आहे, तिला दिसते ना अगदी, पण अजिबात तिखट नाही आहे. आता पोळी आणि भाजी पण तयार झालेली आहे आणि बघा सकाळी सकाळी सुद्धा खूप गरम होतं, उष्णताही खूप वाढलेली आहे आणि उन्हाळा तर मला तर वाटतं खूपच कडक आहे यावर्षी. मी रोजच्या पोळ्यांना कधीच तेल लावत नाही, पण आता ह्या द्यायच्या आहेत ना मला टिफिन मध्ये, तर मग थोडस तेल लावल्यानंतर तर मग मऊ पण राहतात आणि खायला छान वाटतात. म्हणजे ना मी वरून तेल नाही लावत, मात्र पुडाची करताना आतून तेल लावतेच. पोळ्या माझ्या इथे झालेल्या आहेत. मी ठेवून देते टेबलवर, डायनिंग टेबलवर, आणि तवाही उचलून घेते. आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना लगेच किचन उठा आवरला ना तर जरा प्रसन्न वाटतं किचनमध्ये. संपले तर तो डबा आपण घासून घेतो, म्हणजे लगोहात घासलं ना स्वच्छ राहतं. एकेकाने बर्डन पण नाही येत, खूप जमा पण नाही होत ना. तसे भांड्यावाल्या मावशी आहेत आमच्याकडे, परंतु ना हे स्वयंपाकाची भांडे आहेत ना ते लगेच घासले ना, कुणी आलं तर आपल्याला जर अर्जंट स्वयंपाक करायचा असेल ना तर आपली भांडी लगेच आपल्याला मिळतात. त्यावेळेस अशी घाई नाही होत ना कामाची. आता भांडी माझी झालेली आहेत, मग गॅसची शेगडी पण लगेचच धुवून आणि स्वच्छ करून घेते. असा हा किचन वाटा लगेच जर आवरून झाला ना असं वाटतं ना किचन मधलं, मी तर म्हणते 90% काम झालेलं आहे असं वाटतं अगदी आल्यावर किचन मध्ये आपल्याला. आता स्वयंपाक तर झालेला आहे डबा वगैरे, पण ना नाश्त्यासाठी एक मस्त स्वीट डिश सारखं बनवणार आहे. तर आमच्या बंगल्याच्या बाजूला, म्हणजे बंगल्यातच असलेलं रामफळाचं झाड, त्याला असे छान असे रामफळ येतात बघा, तर याचा मस्त मिल्क शेक म्हणा किंवा एक रबडी सारखं बनवते, म्हणजे नाश्ताही मस्त होऊन जाईल आजचा. आता हे रामफळ मी स्वच्छ धुवून घेतलं आहे, आणि याच्या बिया काढायची सोपी पद्धत बघा तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने बिया आपल्या काढल्या जातील. अजिबात हात न भरवता बिया काढणार आहे मी. अगदी झाडावरच पिकलेलं आहे. काही गोष्टी अशा आपण जर करून ठेवल्या ना, आता बंगला असेल किंवा तुमचं रोहस असेल, असे एक दोन झाडं लावा, घरचं अगदी नॅचरल पद्धतीचं फ्रुट्स तुम्हाला मिळेल ना खायला, आणि आयुष्यभर मिळतं. त्याची थोडी सेवा केली ना 2-3 वर्ष, तर तो आपली अगदी आयुष्यभर सेवा करतं कुठलं पण झाड. तर आता याचा गर आपण काढून घेऊ. मुलांना तर अजिबात म्हणजे खायला, मग बऱ्याच मुलांना आवडत नाही ना, तर म्हणजे हात भरता म्हणून ते काही काही मुलं तर खायचं कंटाळा करतात, तर त्यांना असं चमच्याने काढायला लावायचं, आणि जर नसतील खात असा गळ काढायचा आणि छान एका वाटीत भरून ठेवायचा आणि देऊन द्यायचा चमचा देऊन, खाऊन घेतात पटकन मुलं. अशा पद्धतीने तुम्ही जर काढलं ना सगळं घर तर पटकन असं निघतो आणि बियावरती फक्त शिल्लक राहतात, अजिबात एकही बियातनं गळत नाही खाली. घर आता माझा काढूनच झालेला आहे बघा, असा झाला प्रत्येकाच्या घरात असतो, आणि नसेल तर आपली चाळणी असते, पिठाची चाळणी असली लोखंडाची किंवा जी असेल ती, तिच्यात सुद्धा छान असा गर हा पडतो बरं का. तर आता याच्यामध्ये घालायची आपल्याला साखर. तर इथे रामफळ भरपूर गोड असल्यामुळे ना मी फक्त 2 चमचे साखर घालणार आहे. वेलची पूड आणि नंतर घातलं 2 वाट्या दूध. तुम्हाला जर थोडं पातळ हवं असेल ना तुम्ही अजून दूध घालू शकतात, पण मला असं घट्ट ठेवायचा होता. 4 वाट्या जर घातलं तर ती तुम्ही अगदी फ्रूट सलाड जसं असतं ना पातळ तसं पिऊ शकतात, पण ना हा रबडीसारखं ठेवायचं, कारण असं सुरुवातीला आईस्क्रीमसारखं खाऊन घेऊ नंतर रबडीसारखं 3-4 प्रकारे खायला मजा येईल म्हटलं म्हणून मी एवढंच 2 वाट्या घातले. नंतर मग जसं जसं वाटलं ना तसं तसं दूध घालून मी त्याला पातळ करणार आहे खायच्या वेळेस. बघू शकता आता आपला इथे रामफळाचा गर पूर्ण असा वाटून झालेला आहे.
पातेल्यामध्ये काढून ना फ्रीजमध्ये ठेवेल. थंडगार असलं ना उन्हाळ्याच्या दिवसात ना खायला खूप छान वाटतं ना. आता ही रबडी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि नंतर मग पापडाची चटणी करायला घेतली. कारण ना एकच भाजी आहे म्हटलं, मग तर दुसरी भाजी पण द्यावी. डबा आता मला पॅक करून द्यायचा आहे ना, म्हणजे करून ठेवला ना पटकन ते आंघोळ करून खाली येतील आणि घेऊन जातील. आता तेल चटणी घातलं आहे, पापड भाजले होते 2-3 असे उडदाचे आणि ही पापडाची चटणी तयार केली. म्हणजे सेकंड भाजी आपली ही तयार झालेली आहे. आणि 2 भाज्या खायला कसं थोडंसं, मग अजून कोणी असलं सोबत म्हटलं भेटलं तिथे हॉस्पिटलमधलं तर मग त्यांच्यासोबत खायलाही बसू शकतात ना ते, तर त्यामुळे असं भाजी आणि ही चटणी मी दिलेली आहे. आता माझा इथे टिफिन पण पॅक करून झाला आहे आणि खैरनार सर पण आंघोळ करून खाली आलेले आहेत आणि त्यांची तयारी झालेली आहे. नाश्ता करायला त्यांना देईल आणि ते लगेचच बाहेर निघतील, डबा घेऊन जातील. तर नाश्ता वगैरे देते आता. नाश्ता झाला आणि नंतर डबा दिला, ते जायलाही निघालेले आहेत बघा. तर आता हा घबरू आहे ना आमचा, तो अजिबात ऐकत नाही. गेट उघडं असतं ना गाडी निघस्तोर, तर त्याला अगदी पकडून ठेवावं लागतं मला आणि गेट लगेच बंद करावं लागतं. कारण ना समोर जर भटके कुत्रे गेले ना तो त्यांच्या मागे धावायला जातो. ना सर गेले आता गावाला, तर मी आता आली इकडे मध्ये आणि रात्रीचा ना इथे भात शिल्लक होता. तर ह्या भाताचं काय करावं म्हटलं तर थोडंसं असं विचार करून सरलास किचनसाठी मी हीची रेसिपी केलेली आहे. ती रेसिपी पूर्ण तुम्ही सरलास किचनवर बघा. जे इथे ना माझं सरलास किचनच्या रेसिपीचं शूटचा वेळ होता, तर त्यावेळेत ते एक गोष्ट माझी केलेली असली का, म्हणजे मला किचनच्या चॅनललाही रेसिपी टाकाव्या लागतात ना. आणि तर आता इथे मी ह्या भाताचं काय काय केलेलं आहे आणि काय काय इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय काय वस्तू यामध्ये घातल्या आहे, आणि खूप सुंदर असा पदार्थ, एक वाळवणाचा पदार्थ मी याच्यातून तयार केलेला आहे. आणि असा पदार्थ तुम्ही नक्की करा. पुढे बघा व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे ते. हे बघा, सोऱ्या असला नसला पण ना कुरकुरे जर करायचे असले ना तुम्हाला, तर अशा पद्धतीची पॉलिथीन कट करायची आणि त्याच्यामध्ये ते जे बनवलेलं मी सारण आहे ना ते भरायचं आणि मस्त असे कुरकुरे तयार करायचे. पण ना इथे तुम्हाला चॅनलवर जाऊनच पूर्ण रेसिपी बघावी लागेल. आपलं सरलास किचन ॲपॉस्ट्रॉफी एस आहे जे लगेचच माझं चॅनल आपल्याला तिथे दिसेल. तर आता इथे मी कुरकुरे बनवून घेते या भाताचे. पण भातामध्ये मी अजून भरपूर वस्तू घातलेल्या आहेत, फक्त भाताचेच नाही आहेत ते, तर ते त्यामुळे कसे सुंदर होतात आणि विकतच्या कुरकुऱ्यांसारखे अगदी होतात असे मी कुरकुरे केलेले आहेत. हे बघा इथे आता करायला सोपे सहज अगदी पटकन होतात, जास्त भांडी भरत नाही काही नाही. त्याच कुकरमध्ये केलं आणि दुसऱ्या पातेल्यात. जर किचनची रेसिपी नसती ना तर मी कुकरमध्ये सगळ्या वस्तू करून घेतल्या असत्या, भांडे पण निघाले नसते अजिबात. हे बघा अशा प्रकारे हे मी कुरकुरे पाडून घेतले आणि ते सर्व उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. उन्हामध्ये वाळल्यानंतर मी तळून तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर आज ते उन्हात वाळवायला टाकेल. तर आता मी सरलास किचनची रेसिपी पण लगेच केली आहे, तर ती कशी केली आहे ती आपल्या ह्या चॅनल म्हणजे त्या चॅनलवर जाऊनच बघा. आणि सरलास किचनची रेसिपी असल्यामुळे मी ह्या आपल्या ह्या चॅनलवर मी नाही शेअर करू शकत आहे आपल्याला. आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. आणि हे म्हणजे कुरकुरे आहे, म्हणजे आता बाजारात जाऊन कुरकुरे आणणार नाही आपण, ठेवले ना वर्षभर मुलं खातील अगदी आवडीने खातील आणि खूप छान लागतील बघा तुम्ही. आणि नक्की करा आणि ते कसे झाले कमेंट बॉक्समध्ये पण मला कळवा तुम्ही. तर ती रेसिपी मात्र सरलास किचनवर जाऊन बघा. तर आता माझं सकाळचं टिफिन झाला सर, म्हणजे खैनार सर पण गेले आणि ही आपली किचनची रेसिपी पण शूट झालेली आहे. आता मी पुढचं आवरायला घेते, ते धुणं वगैरे धुवायचं आहे. तर ते धुणं लावते मशीनला, काही देवपूजा वगैरे करायची आहे आणि आज ना सकाळी सकाळी सर्व सुरुवात झाल्यामुळे ना थोडंसं काही काही म्हणजे माझे उलट पालट झालेलं आहे कामाचं, पण होतं असं काही नाही. रोजच असं सिरियली काम करायला पाहिजे असं नाहीये. रोज रुटीन करणार ना एकच अगदी एकाच पद्धतीचं तर बोर होणार, तर त्यामुळे थोडस वेगवेगळ्या पद्धतीचं रुटीन आपलं ठेवायचं म्हणजे छान असं एन्जॉय पण लाईफ आपल्याला करता येतं. आता मशीनला कपडे लावून घेते, काही बेडशीट होते ते काढलेले उशी कवर वगैरे ते धुवून घेते. मग नंतर मग बारीक कपड्यांचं एकदा मशीन लावेल. परत पावडर आणि कम्फर्ट टाकलेलं आहे आणि म्हणजे कसं कम्फर्ट टाकलं ना असं छान सुवासिक असे कपडे आपले राहतात. आता मशीन लावून झालेलं आहे आणि 4 वाजता ना आता लागोपाठ 8 दिवसापासून काय झालं आहे पाऊस येतो, तर नंतर दुपारपर्यंत आपलं हे कपडे वाळून व्हायला पाहिजे म्हटलं.
आता मी ना गबरूला जेवण देते. गबरूला ना अगदी थोडासा भात लावला आहे आज. त्याला ना दही आणि भात थोडा द्यायला लावलेला आहे. दही मात्र म्हणजे ताक जास्त द्यायला लावलं आहे आणि बर्फ द्यायला लावलेला आहे. त्याला ना ऊन लागला असं म्हटले डॉक्टर. डॉक्टर आलेले होते. ऊन लागलं म्हणजे ना आता उष्णताच खूप आहे ना, त्यामुळे त्यांना होतं म्हणे या दिवसात त्रास. आणि जर्मन शेपर्ड कसं आहे ते थंडीतल्या वातावरणाचे ना, तर त्यांना इथलं वातावरण थोडंसं मग, आणि तो अजून काय 2 वर्षाचा आहे ना, लहानच आहे, तर त्यामुळे थोडंसं त्याला त्रास होतोच. अगदी तेही मुलांसारखेच असतात ना. तर गबरूला जेवण देऊन येते म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल गबरू कोण आहे. तर तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल ना, तर गबरू कोण आहे हे तुमच्या नक्की लक्षात येईल. आता इथे माझी देवपूजा पण झालेली आहे. तर आता माझी इथे देवपूजा पण झालेली आहे आणि सकाळपासूनचं आत्तापर्यंतचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि आता मी जेवण वगैरे करते आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते, कारण दुपारनंतर मी एडिटिंग करेल व्हिडिओचा आणि हा व्लॉग संध्याकाळी आपल्याला भेटीला येईल. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू न चला. मग आता मी आता जेवण करते आणि तुम्हीही मस्तपैकी जेवण करा, आराम करा. बाय.